नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गुळग्यापासून म्हणजे कुळदापासून एक आगळी वेगळी अशी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे करायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीही बनवली नसेल आणि कधीही हा पदार्थ तुम्ही खाल्लेला नसेल तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कशी केली आहे ते तुम्हाला कळेल तर त्यासाठी आपल्याला आधी वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण्यासाठी आपल्याला इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या चांगल्या तिखटवाल्या घेतल्या आहे आणि इथे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या याला लसूण आणि मिरच्या भरपूर लागतात कारण ही झणझणीत अशी आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर बरेच लोक याला तिखट जिलेबीसुद्धा म्हणतात थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे दहा बारा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे आणि एक मुठभर शेंगदाणे घेतले आहे म्हणजे छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर ते शेंगदाणे आहे ना ते मी भाजून घेतलेले आहे तर हे आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बिरकुल मिरच्याचे तुकडे किंवा शेंगदाण्याचे तुकडे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीचे एकदम पा बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी कुळदाचं पीठ म्हणजे हुळग्याचं पीठ घेतलं आहे ह्या वाटीप्रमाणे दोन वाट्या आणि त्याच वाटीप्रमाणे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथे तीन पिठाचं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे तर हे खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने केलं तर आपण जी शेंगोळे करतो ना तर ते फक्त कुळडाच्या पिठाचे किंवा थोडंसं गव्हाचं पीठ टाकून करतो पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पीठ आपल्याला हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पीठं आणि तेल मीठ एकत्र मिक्स होईल आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी लागलं तरच वापरायचं आहे नाहीतर हे ओलं वाटण असताना तर कधी कधी पाण्याची सुद्धा गरज नाही पण मला थोडंसं पाणी लागलेलं आहे तर मिक्सरचं भांडस धुऊन मी थोडंसं किंचित पाणी टाकलेलं आहे तर एक अर्धा कपच पाणी नंतर वरतून लागलेलं आहे याला पाणी खूप कमी लागतं तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही पण गव्हाची कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळ मळून घ्यायचं आहे आणि आता याला थोडा वेळ आपण भिजून देऊ आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ तर फोडणीसाठी मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर इथे थोडंसं तेल मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि मी इथे सहा लसणाच्या पाकळ्या आहे ना त्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे आणि त्या तेलामध्ये टाकल्यानंतर चांगल्या तळून द्यायच्या म्हणजे छान असा खमंग वाश येतो आणि त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे अशी फोडणी जर केली तर त्याला खूप छान असा सुगंध येतो मस्त आपली खमंग फोडणी तयार होते आणि त्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा आपलं नॉर्मल तिखट टाकून घ्यायचं आणि एक चमचा काश्मीरी तिखट टाकून घ्यायचं दोन्ही कलर तिखटमुळे छान असा कलर पण येतो आणि थोडासा तिखटपणा पण पन येतो पण जेव्हा तुम्ही मिरची वापरताना तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा कारण मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसारच वापरू शकता इथे पण ही जी रेसिपी बनवली आहे ना ही जरा झणझणीतच जन चांगली लागते कारण जी अशी पानसट बनवतो ना तर त्याला टेस्ट चांगली येत नाही तर त्यानंतर आपल्याला इथे मी एक लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी नंतर तुम्ही गरम करून पण टाकून घ्याय घेऊ घेऊ शकता आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर आता आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता याला चांगली कमी गॅसवरच याला उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ज्या पीठ मळून घेतलेलं आहे ना तर त्याच्या आपल्याला जिलेब्या बनवून घ्यायच्या आहे जशा आपल्या गोड जिलेब्या असतात ना तशाच पद्धतीने हाताने ह्या जिलेब्या बनवून घ्यायच्या आहे पण जिलेबी बनवायच्या आधी आपल्याला जसे शेंगोळे वळतो ना तशाच पद्धतीने आपल्याला हे वळवून घ्यायचे आहे तर असं घट्ट पीठ आता आपलं हे तयार झालेलं आहे आता इथे मी एक तुम्ही पोळपटावर कशावरही तुम्हाला जमेल त्याच्यावर तुम्ही हे शेंगोळे वळवून घ्या अशा पद्धतीने लांबट तर तुम्हाला जेवढे बारीक करता येईल ना तेवढे बारीक करा म्हणजे ते शिजायलाही पटकन शिस्त आणि खायलाही चांगले लागतात खूप जर जाड केले तर ते शिजत पण लवकर नाही आणि खायलाही इतके चांगले लागत नाही तर अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि जशी जिलेबी असते ना तर त्या पद्धतीचा आपल्याला याला आकार द्यायचा आहे किंवा आपली चकलीचा तुम्ही म्हणू शकता चकलीचा आकार तुम्ही याला देऊ शकता अशा पद्धतीने याला शेवटचं टोक असं छान दाबून घ्यायचं अशा पद्धतीने चकल्या किंवा जिलेब्या बनवून घ्या सर्व मी एकदम अशा बनवून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही बघा पॅडवर पण काही बनवून घेतले आहे काही प्लेटमध्ये ठेवले आहे सर्व जिलेब्या एकत्रच बनवून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला ह्या उकळीमध्ये सोडायच्या आहे आता ही जी फोडणी केली त्याला पण छान उकळी आलेली आहे आता इथे आपल्याला गॅस फुल करायचा आहे छान दणदणीत अशी उकळी आली पाहिजे त्यानंतरच आपल्याला ह्या जिलेब्या ह्यामध्ये सोडायच्या आहे म्हणजे त्या एकमेकाला चिटकणार नाही जर तुम्ही कमी गॅसवर ह्या टाकल्या ना तर एकमेकाला चिटकल्या जातात म्हणून याचा फुल गॅस करून घ्यायचा आणि उकळीमध्येच आपल्याला ह्या जिलेब्या सर्व सोडून घ्यायच्या आहे जेव्हा आमची आई शेंगोळे बनवायची ना त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीच्या जिलेबा बनवून त्या शेंगोळ्यांमध्ये सोडायचा त्याच पद्धतीने मला आयडिया आली की अशी वेगळी आपण काहीतरी वेगळी रेसिपी पण बनवू शकतो आणि ही थोडीशी मी वेगळी हाटके दाखवलेली आहे तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर लागते आणि आता गॅस फुल करून एक उकळी आल्यानंतरच आपल्याला याला हलवायचं आहे त्यानंतर हल त्याआधी बिलकुल याला हात लावायचा नाही नाहीतर त्या तुटल्या जातील एक उकळी आल्यानंतर खाली वर करून आपल्याला ह्या जिलेब्या चांगल्या शिजू द्यायच्या आहे कारण ज्या खालच्या शिजल्या जातात आणि वरती कच्च्या राहतात म्हणून अशा हलवून द्यायच्या आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कमी गॅसवर याला शिजू द्यायचं आहे चांगल्या घट्ट होईपर्यंत आणि यामध्ये तुम्हाला रशीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता कि किंवा नुसतं असं खायलाही खूप छान लागतात तर आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मी अशी दाट रशी ही केलेली आहे तर ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कुठल्याही भाकरीबरोबर खूपच छान लागते पण आमच्याकडे तर अशीच आम्ही मला तर अशीच आवडते मी अशीच खाते आणि जर रशीत तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही मी भात पण बनवलं होता तर रस्शीबरोबर भात खाल्ला आता इथे मी जे लिंबू रस टाकत आहे ना त्याचा इडो मी व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे आणि तो टाकलेला सुद्धा आहे त्याची व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे जर हिवाळ्यामध्ये लिंब स्वस्त असतात तेव्हा तुम्ही असा रस बनवून ठेवला ना तर कधी तुम्ही सहा महिने आरामात हा रस वापरू शकता पोहे उपमा काही करतो किंवा ज्यासाठी तुम्हाला लिंबाचा वापर करायचा आहे तर असा तुम्ही लिंबाचा वापर करू शकता आणि झटपट असा तुम्ही घेऊ पण शकता जेव्हा घरात लिंब नसतात तेव्हा सुद्धा त्या लिंबाचा खूप उपयोग होतो तर अशा प पद्धतीने मी ही तिखट जिलेबी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर अशी तिखट जिलेबी तुम्ही नक्की बनवून बघा आणि यावर थोडीशी आता वरतून कोथिंबीर टाकून घेऊ तर आधी मी जेव्हा पीठ मळलं ना तेव्हा माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी पिठात टाकली नाही तुमच्याकडे असेल तर वाटणामध्ये थोडीशी टाकून घ्या तर खूप अजून छान टेस्ट येईल आणि बघा अशा पद्धतीने आपला कलरसुद्धा खूप या जिलेबीला छान आलेला आहे आणि अशी जिलेबी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद